कसं काय मंडळी? तर आज आमच्या गोवा ट्रिपचा डे 2 आहे आणि आज आम्ही निघणार आहोत गोव्याला, पण त्याआधी आम्ही आता जायचा प्लॅन झाला आहे आमचा बीचवर. सो आता सगळीजण खाली आहेत, आम्हाला थोडा लेट झाला आहे, तर चला आपण खाली घेऊया. सो गाईज, आपण बीच जवळ आलेलो आहोत. सो गाईज, बघा किती भारी वाटतंय आपला बीच. उलट बघा गाईज. आणि गाईज, आम्ही याच्या आधीच आमचे अर्धे लोक आलती, तर ती तिथे थांबलेत आपल्यासाठी. आणि तुम्हाला सांगितलंच मी, आपल्या लेट झाला आहे, तर ते मगासपासून थांबलेत आपल्यासाठी. तर जाऊया. सो गाईज, आता आम्ही बाहेर आलेलो आहोत, तर आम्ही आत गेलो पाण्याच्या, फुल मज्जा विज्जा केली, फुल भिजून आलो आहे. सो आता आम्ही म्हणजे आम्हाला आता गोव्याला निघायचं आहे. सो आता मी आमच्या जिथे थांबलेलो तिथे चाललो आहे, पण रिक्षावाले ओल्या लोकांना घेत नाही, तर आता चालतच जायला लागेल. गाईज, बघा ही आलेली आपली गोवाची बॉर्डर, गोवा आणि महाराष्ट्राच्या मधीतली. तर गाईज, आता ते गेलेले आहेत आमच्यासाठी परमिट काढायला गोव्याचा. ऋतू भाई, आता आम्ही हॉटेल शोधतोय, म्हणजे आम्ही बुक केलेलं आहे, पण आता तो कुठे आहे तर तो बघतोय. सो गाईज, हा विला आम्ही बुक केलेला आहे, इशी हा स्विमिंग पूल आहे आणि हा आमचा विला आहे. सो गाईज, आम्ही वफल्स मागवलेले आहेत. व्हॉट्सअप गाईज, कसं काय म्हणाली? सो आज आमच्या गोवा ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आता मी स्विमिंग पूलमध्ये चाललो आहे. तर तुम्हाला बघा, सगळी लोकं खालीच आहेत, आता मी पण जातो. आणि गाईज, पाऊस पडतोय थोडा थोडा, तर खूप मजा येणार आहे. आपलं पोहून झालेलं आहे, सगळी गेलेत, आता मी पण जातो. आणि आता आपल्याला बीचवर जायचंय, सगळ्या म्हणजे फिरायला जायचंय. चला मित्रांनो, आम्ही अजून बेडवर रोजतो आणि बाहेर सगळी थांबलेली आहेत आणि शिव्या घालतात आम्हाला, तरी आम्ही निघत नाही आहोत. सगळी म्हणजे रेडी होऊन थांबा, तुम्हाला दाखव, सगळी रेडी होऊन तिथंच थांबलेले आहेत आणि आम्ही निघायचं नाव नाही. पाहिजे बघा, सगळे रेडी आहेत. आवाज
सो गाइस, तर आता थोडी आमची शॉपिंग चाललं आहे आणि मी तुम्हाला बीच दाखवतो. हे लोकांना शॉपिंग करू दे, मी केलेली तयार दे. सो आता पण तुम्हाला बीच दाखवतो. हे बागा बीच. सो गाइस, आलोय मस्त पैकी चवल बीचच्या. पाऊस सुरू झालेला आहे, सो आम्ही आता पळतोय. भिजायचं नाही मला आता, कारण चांगले कपडे घातले. आणि आमची दीदी बघा, ती म्हणला बोलत असते ब्लॉग मध्ये नाही आहे. अभी हम आ चुके हैं फेमस बॉलीवुड चर्च के इधर. जैसे आप देख सकते हो यहाँ पे सिम्बा वगैरह बहुत कुछ शूटिंग हुआ था. तुम्हारा एक चांगला व्यू था. सो गाइस, हा बघा, हा चर्च आहे जो कितीतरी बॉलीवूड मूवीज मध्ये होता. आणि इथे बघा फोटोशूट चाललाय. मला पण बोलवत आहेत आणि बागी बाजू. सो गाइस, तर आम्ही आता डोना पावलायला आलेलो आहोत. तर आता पाऊस परत पडायला लागलाय. डोना पावला हे बघा पाऊस बाबा परत सुरुवात झालंय. आणि आता मी तुम्हाला थोड्या वेळात मिळतो कारण कोण भिजेल. सो गाइस, थोडा पाऊस आहे तो जरा जास्तच पडतोय, थोडा जास्तच फास्ट पडतोय. लोक थांबलेत, मी पण एका शेडच्या खाली थांबलोय. काहीच बघा, डोना पावला म्हणजे तिकडं जाणं बंद आहे. त्यांचा रिनोव्हेशनचं काम चाललं आहे, सो वर जाणं बंद आहे. सो ही आहे डोना पावलाची जेटी. आत पण नाही जाऊ शकत. सो गाइस, पाऊस थोडा कमी झालाय म्हणून बाहेर आलोय. सो हे बघा डोना पावला. सो गाइस, आता आम्ही डोना पावलाशी निघलेलो आहोत. आणि आत्ता बघा, आज जेव्हा निघलोय ना तेव्हा एकदम कडक ऊन आलंय. सो आता मी कुठेतरी किल्ल्यावर जायचं आहे. सो चला. सो गाइस, थोडा सीन झालेला आहे. म्हणजे 5 असा बोलतात की 5 हा किल्ला बंद होतोय. आणि आता 5:30 वाजले. सो आता आम्ही विचारायला चाललोय की नक्की बंद झालाय की नाही. सो आता बघूया, नाहीतर मग घरीच जायला म्हणजे हॉटेललाच जायला लागेल. रे डॉन भैया, हे बघ आजली डेव्हिडसन घ्यायच्या. सो गाइस, आम्ही आता वर चाललोय आणि असं वाटतंय की बंद आहे, तरी पण आम्ही चाललोय. नको चल जाऊया. पण स्टार्टिंग केलेली आहे चढायला, म्हणजे पायऱ्या चढायला. मग गाइस, असं बोलतायत की ते 117 पायऱ्या आहेत वर चढायला. आणि शायद बंदच आहे, 50-50% आहे, तरी पण आम्ही चढतोय. मजा येते कारण तसाच दिसशील तो. तुझी व्हिडिओ व्लॉग निकालो आप सुगाई. हा बघा, हा उघडा आहे पण खाली कितीतरी लोक बोलत होते बंद आहे, म्हणजे दुकानदार. सो तुम्ही स्वतः वर या आणि बघा की उघडा आहे की नाही. हा बघा गाइस व्ह्यू. हा आहे स्पॉट जिथे दिल चाहता है
हा पिक्चर शूट झालता. सो इथं गर्दी बघा किती आहे. आणि हा मला बोलवते कारण की याला फोटो काढायचा आहे. गर्दी बघा किती आहे फोटो काढायला. बघा मस्त एकदम एकदम भारी आहे. आणि बाकी गर्दी बघा त्याच पॉईंटला किती गर्दी आहे फोटो काढायला. सो गाइस आता आम्ही इथनं निघतोय आणि आता आम्ही अंजुना बीचकडे जाणार आहोत, जो बॉलिवूडचे म्हणजे कितीतरी पिक्चर त्याच्यात आणि सॉन्ग शूट झालेत. सो तिथे चालू आहे, चला. सो गाइस आता आम्ही अंजुना बीचकडे आलेलो आहोत, तर बघूया सनसेट बघायला मिळतोय का, कारण का संध्याकाळ झालाय. सो चला बीचवर मिळतो. हो गाइस यो आहे मार्केटला. सो गाइस आता आपण इतना पण निघालेलो आहोत आणि आता आपण जाऊया मस्त आपल्या रूमवर आराम करायला. दमलो म्हणजे असंच चालून मिळून. चला